5,000 कोटीच्या टेंडरनी एवढी अत्यवस्था का होत आहे? लूट, 25 वर्षाच्या टेंडरची रक्कम काढा, कंत्राटदारांची यादी जाहीर करा। मग या ठिकाणी आदित्यजी, मुंबईला लुटमार नव्हे, दरोडे कोणी टाकले, ते दरोडेखोर कोण, हे मुंबईकरांना नीट माहित आहे। प्रश्न की ज्या टेंडर बद्दल ते बोलतात की 6,000 कोटीची कामं तुम्ही घेतली, त्या टेंडर प्रक्रियेमध्येच प्रॉब्लेम आहे, तुमचं म्हणणं नेमकं काय? मला वाटतं कंत्राट आणि कंत्राटदारांशी संबंध आणि टक्केवारीचा उत्तम अभ्यास आदित्य ठाकरेंचा या ठिकाणी दिसला। कारण इतकी वर्ष महानगरपालिकेमध्ये कंत्राटदार कोण होते, त्याचे संबंध कोणाशी होते आणि टक्केवारीचं गणित काय होतं, हे त्यांनी आज नीट मांडलं। खरं म्हणजे बिलो जाऊन कामाचा दर्जा राखला जात नव्हता, परंतु यांना मुंबईकरांच्या कामाच्या दर्जा संदर्भात काही देणं घेणं नव्हतं। टक्केवारीचं कॅल्क्युलेशन महत्त्वाचं होतं। एका बाजूला सांगतात नॅशनल कंपन्या चांगल्या कंपन्या आहेत, मग आपल्या पोटात का दुखतं? उत्तम कंपन्या आणून टाइम बाउंड पिरियडमध्ये जर काम होणार असेल तर आपण क्षमतेवर शंका कशासाठी घेत आहे? 6 वर्षाचं काम 3 वर्षाचं कंत्राट देऊन त्या ठिकाणी पुढे जाणार असेल तर याच्यामध्ये कुठे आला गैरव्यवहार, कुठे आला भ्रष्टाचार? पूर्णपणे मुंबईचा कायापालट ज्या पद्धतीनं होतोय, ज्या गतीनं शिंदेसाहेब फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली गती मुंबईच्या विकासाची घेतले, त्यांनी भयभीत झालेले उद्धवजी ठाकरे साहेब आणि भांबावलेल्या अवस्थेतील आदित्य ठाकरे यांना मी आता पाहिलं। खोके सरकार या पलीकडे त्यांची रीळ पुढे जायला तयार त्या ठिकाणी नाहीये। आज त्या ठिकाणी प्रशासकाच्या कार्यक्षमतेवर अधिकारावर प्रश्नचिन्ह करता, एवढी वर्ष आयुक्त तेच चहल होते ना, त्यावेळेला ते मातोश्री त्या ठिकाणी फेऱ्या घालत होते। सरकार बदलल्यावर त्यांच्या अधिकारावर आणि क्षमतेवर आपण प्रश्नचिन्ह या ठिकाणी उभा करताय, यावरून मुंबईवरचं पुतणा मावशीचं प्रेम आणि आपलं राजकारण मुंबईकरांना स्पष्टपणे दिसून येतंय। जाब विचारायला कोणी नाही, कारण विरोधी पक्ष म्हणून तुमच्या धमक नाही, क्षमता नाही, मुद्दे नाही। आणि जनता जाब विचारेल, ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, सगळ्या निवडणुकीत जनतेने जाब कोणाला विचारला, आपला धोबी बजाड पक्षाचं झालं 4थ्या क्रमांकावर गेलात, भारतीय जनता पार्टी 1ल्या क्रमांकावर आणि नव्या पक्षाच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला आपल्यापेक्षा यश मिळालं। त्याच्यामुळे जनता कुणाच्या बाजूने त्या ठिकाणी आहे हे या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे। आणि म्हणून मला वाटतं फुसकाबाग या ठिकाणी आदित्य ठाकरेंच्या पत्रकार परिषदेच्या संदर्भात बोलता या ठिकाणी येईल। अरे 6 महिने झाले, 5,000 कोटीच्या टेंडरनी एवढी अत्यवस्था का होत आहे? लूट, 25 वर्षाच्या टेंडरची रक्कम काढा, कंत्राटदारांची यादी जाहीर करा। मग या ठिकाणी आदित्यजी, मुंबईला लुटमार नव्हे, दरोडे कोणी टाकले, ते दरोडेखोर कोण, हे मुंबईकरांना नीट माहीत आहे। त्याच्यामुळं पोकळ आव आणण्याचा प्रयत्न करू नका, मुंबईकर शून्य आहेत, मुंबईकर सबकुछ जानता। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।